किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात तरुणाचा गळा आवळून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह डिझेल टाकून जाळण्यात आला त्यानंतर मृतदेहाचे उर्वरित अवशेष नदीत टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी पोलिसांनी या खुनाचा तपास लावत चौघांना ताब्यात घेऊन गुन, त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत जसबीर सिंग विर्दी उर्फ बिल्लू या एकोणीस वर्षीय तरुणाचा यात मृत्यू झाला या बिल्लूचा खून केल्याप्रकरणी त्याचेच ओळखीचे असलेले मित्र नीरज जांगियानी ललित ठाकूर योगेश पंजवानी आणि हरजोत सिंग लोहित या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय दिनांक आठ मार्च दोन रोजी आरोपी आणि मयत बिल्लू यांची भांडण झाली होती यामध्ये मयत आणि आरोपी आणि त्याच्या भावांनी आरोपी नीरज याला मारहाण केली होती त्यानंतर आरोपी आणि मयत हे एकत्र आले त्यांनी एकमेकांची माफी मागितली आणि या वादावर पडदा पाडला दरम्यान ते पुन्हा एकत्र बसले असताना त्यांच्यात भांडण झाली यावेळी चिडलेल्या आरोपीनं बिल्लू याचा गळा दाबून खून केला त्यानंतर त्याचा मृतदेह पिंपरीतील डेरी जवळ नेऊन एका गोठ्यातील गवत शेण लाकडं आणि डिझेल टाकून तो जाळून टाकला मात्र हा मृतदेह पूर्ण जाळला नाही हे लक्षात आल्यानंतर त्या दिवशी पुन्हा तिथं येऊन त्याने डिझेल टाकून मृतदेह जाळला आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतून या मृतदेहाचे उर्वरित अवशेष नदीपात्रात टाकून दिले दरम्यान दोन दिवसांनीही बिल्लू घरी आला नसल्यानं कुटुंबियांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल केली रविवारी दुपारी पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे हे ठाण्यात असताना त्यांना बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा खून करून तो मृतदेह डेअरी फार्म जवळ जाळून टाकल्याची माहिती दिली त्यानुसार फिरवली यामध्ये चारही संशयितांना ताब्यात घेतलं दरम्यान संशयितांनी उडवा उडवीची उत्तर दिली मात्र पोलीस खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली दरम्यान या प्रकरणाबाबत या चारही जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पिंपरी पोलीस करतायत पुण्यातील केईम हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरून महिलेने उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी घडली आत्महत्या केलेल्या महिलेच्या तेरा वर्षीय मुलावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते त्याच्या आईनं पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली यासना मुकेश बक्सानी वय वर्ष छत्तीस राहणार मानवडी असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे या महिलेच्या पतीचा तीन महिन्यापूर्वीच कर्करोगानं मृत्यू झाला होता त्याचबरोबर तेरा वर्षाचा मुलगाही गंभीर आजारी आहे यामुळं नैराश्यातून महिलेनं आत्महत्या केल्याचं बोललं जातंय या महिलेचा तेरा वर्षाचा मुलगा किडनी आणि मधुमेह या आजारांनी ग्रस्त आहे त्यामुळे त्याच्यावर के ईएम हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरील वॉर्ड मध्ये उपचार सुरू होते या महिलेनं सोमवारी सकाळी खिडकीतून खाली उडी मारून आत्महत्या केली महिला खाली पडल्यानंतर इथल्या सुरक्षा रक्षकांना हा प्रकार लक्षात आला या महिलेकडे सुसाईड नोट सापडले असून त्यामध्ये आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असं म्हंटलं आहे या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केएम हॉस्पिटलमध्ये पाचव्या मजल्यावरती जो पेशंटचा वार्ड आहे त्या वार्डमध्ये गर्व वा बक्सानी नावाचा एक तेरा वर्षाचा मुलगा ॲडमिट आहे त्याला सिव्हिअर डायबेटीज आणि किडनीचा त्रास आहे आणि त्याच त्याच्याबरोबर त्याची आई आणि त्याची एक साठ ते पासष्ट वर्षाची आजी असे दोघंजण केअरटेकर म्हणून हजर होते आणि पहाटे साधारण तीन साडेतीनच्या दरम्यान त्या मुलाला त्रास जाणवू लागला म मानदुखीचा आणि मग त्याने त्याच्या आईला सांगितल्यानंतर आईनं आजीला सांगितलं की डॉक्टरनं बोलवा म्हणून त्याची आजी डॉक्टरनं पहाटे साडेतीन वाजल्याच्या दरम्यान बोलवण्यासाठी वाढ त्या पेशंटच्या रूमच्या बाहेर गेली आणि तेवढ्यामध्ये ह्यामध्ये जी मुलाची आई आहे यासना बक्सानी वैवर्ष छत्तीस आहे तिचं तिनं त्या रूमला जो खिडकी आहे त्या खिडकीमधून उडी मारून आत्महत्या केलेली आहे तत्पूर्वी तिनं एक सुसाईड नोट पण ठेवलेली आहे त्यामध्ये आणि त्यामध्ये ती लिहिते आहे की या माझ्या आत्महत्येला ज्या ह्या कृत्याला कोणाशी जबाबदार धरू नये मी स्वतःहून हे कृत्य केलेलं आहे अशा प्रकारचे सुसाईड नोट तिने लिहिलेले आहे यामध्ये ह्या महिलेच्या पतीचंसुद्धा निधन तीन महिन्यापूर्वी कॅन्सरनं झालेलं आहे आणि हा सो तेरा वर्षाचा मुलगा हा अतिशय सिविर आजारानं आजारी असल्यामुळे एक फ्रस्ट्रेशन किंवा डि एक आपण म्हणतो डिप्रेशनच्या ह्यामध्ये तिनं ते कृत्य के केलं असं असं सध्या तरी सकृतदर्शिनी चित्र दिसून येतं अधिक तपास आता यामध्ये सुरू आहे बारामती इथल्या शारदा प्रांगण इथं जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे विश्वस्त आणि सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण करण्यात आलं गेल्या वर्षी ज्या दिवशी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी ज्या ज्या गावी मुक्कामी होती त्या त्या ठिकाणी जाऊन वृक्षारोपण करण्याचा या सर्व मंडळींचा संकल्प आहे विश्वस्त मंडळ आणि सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते लावण्यात आलेल्या वृक्षामध्ये प्रत्येकानं विठुरायाची प्रतिमा पाहून त्या वृक्षाचं संगोपन करावं असं देखील आवाहन यावेळी करण्यात आलं दरम्यान याप्रसंगी जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे विश्वस्त मधुकर महाराज मोरे शिवाजी महाराज मोरे संजय मोरे यांच्यासह नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे गटनेते सचिन सातव उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर मुख्याधिकारी योगेश कडुसकर नगरसेवक गणेश सोनवणे उद्यान विभागाचे माजीद पठाण विजय शितोळे आदी उपस्थित होते सूर्यग्रहणाच्या मोक्षकाळानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अभिषेक आणि नित्योपचार पूजा करण्यात आली मंदिरात मोजकेच ब्रह्मवृंद सूक्त आणि अथर्व शीर्ष पठण करीत होते ग्रहणाच्या मोक्षकाळानंतर अभिषेक आणि मग नित्योपचार करण्यात आले कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार मंदिर सध्या बंद ठेवण्यात आलं आहे